बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्येच साजरी झाली पाहिजे। आणि या ठिकाणी केरळमधील सह्याद्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचं या ठिकाणी खूप कौतुक आहे। त्यांनी खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं केलेलं आहे। आणि फक्त तरुण मुलंच नाही तर सर्व लहान मुलं त्याचबरोबर महिला मंडळसुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे। जोरदार टाळ्या वाजवा महिला मंडळांसाठी, जोरदार टाळ्या वाजवा। सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो। मी तुकाराम ज्ञानदेव मोरे, माझं गाव परळेनी नाही आहे। मी काय खूप मोठा व्याख्याता वगैरे नाही, कोणताही तज्ज्ञ इतिहासकार संशोधक वगैरे असं काही नाही। थोडासा शिक्षकी पेशा असल्यामुळं त्याचबरोबर माझं हायस्कूल आंबा हायस्कूलला झाल्यामुळं तळवड्यात राहायला होतो, त्यामुळे माझी इकडच्या भागातील प्रत्येक गावातील मित्रांशी माझी ओळख आहे आणि चांगले मित्र आहेत। सचिनच्या विनंतीला मान देऊन आणि तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, त्यांच्या एखाद्या मावळ्याचं चरित्र त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे। त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। ओके, बोला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। आई जगदंबा, वीर माता जिजाऊ आणि या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या राजाने सत्यामध्ये उतरवलं त्या छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर या स्वराज्याच्या यज्ञकुंडामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व मावळ्यांना त्यांच्या बलिदानाला स्मरण करतो, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी आपल्याच भागात घडलेल्या परंतु आपल्याला थोडकीशीच माहिती असलेल्या आपल्याच मातीतील छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पावनखिंडीच्या अमरगाथेला सुरुवात करतो। पहा दिनांक 10 नोव्हेंबर 1659 स्वराज्यावरती आदिलशाहीकडून 10 दाताचा बोकड त्या ठिकाणी आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला आहे आणि तो आहे अली आदिलशहा अफझल खान। आधी आदिलशाहीकडून कोण आलेला आहे? अली अफझल खान स्वराज्यावर चाल करून आलेला आहे। त्याने गावं लुटली, आया बहिणांची आबरू लुटली, अनेक नासधूस केली, दंगा केला, सुळसुराट केला आणि आपल्या देवी देवतांची मंदिरे फोडली, कळस तोडली, मंदिराच्या मूर्त्या विटंबना केल्या आणि स्वराज्यावरती चाल करून आलाय। आणि त्याचवेळी त्या अफझल खानाचा कोतळा शिवाजी राजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला फाडला आणि संपूर्ण हिंदुस्थानाला शिवाजी राजा म्हणजे दख्खन का चुहा नाही तर तो सह्याद्रीचा वाघ आहे हे सर्व हिंदुस्थानाला पटवून दिलं। हरे रंग का सपना पाले आयात अफझल माती में, हरे रंग का सपना पाले आयात अफझल माती में, छत्रपती ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, छत्रपती ने घुसा दिया था भगवा उसके छाती में। आणि अली आदिलशहाला जबरदस्त हादरा बसला की अफझल खान सारखा मातब्बर सरदार प्रतापगडावर शिवाजी राजांनी वाघ नाक्याने फाडला, म्हणजे शिवाजी राजा कोणी दख्खन का चुहा नाही तर तो सह्याद्रीचा वाघ आहे ही बातमी हिंदुस्थानामध्ये पसरली होती। आणि शिवाजी राजे त्यावरच थांबलेले नाहीत, कोणतेही उसंत घेतलेले नाही, मावळ्यांनी घोड्याला टास दिलेले आणि पन्हाळ्याचा वेध घेतलेला आहे। त्या ठिकाणी प्रतापगडावरून राजे निघालेले आहेत, त्या ठिकाणी वाई प्रांत ताब्यामध्ये घेतलेला आहे, वारणा प्रांत घेतलेला आहे, मिरज प्रांत ताब्यामध्ये घेतलेला आहेत आणि राजे निघालेले आहेत करवीर प्रांताकडे। करवीर प्रांताकडे का? तर करवीर प्रांतामध्ये असलेली आदिलशाहीची उपराजधानी समजला जाणारा पन्हाळा किल्ला आणि पन्हाळगडावर सर करण्यासाठी राजे आणि त्यांचे मावळे लगोलग जवळपास 18 ते 20 दिवसांमध्ये त्या ठिकाणी पन्हाळ्याला येऊन पोहोचलेले आहेत। आणि बघता क्षणी अतिशय चपळाईनं पन्हाळा त्या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे। हा भास नव्हे इतिहास घेतला घास पन्हाळ्याचा, अतिशय लगबगीनं त्या निळ्या आसमंतामध्ये, पन्हाळ्याच्या निळ्या आसमंतामध्ये भगवा फडकू लागलेला आहे आणि पन्हाळा आपल्या ताब्यात घेतलेला आहे। आणि अफझल खानासारखा मातब्बर सरदार प्रतापगडावर मारला गेला आणि त्याचबरोबर लगोलग अली आदिलशाहीची उपराजधानी असलेला पन्हाळा सुद्धा आपल्या ताब्यातून गेला। याचा जबरदस्त फटका आदिलशाहीला बसल्यामुळं विजापूरची बडी बेगम आणि अली आदिलशहा भयंकर संतापलेले आहेत आणि पुन्हा एकदा मोठा बलाढ्य सरदार शिवाजी राजांवर चाल करून पाठवायचा असं नियोजन, अशी खलबते त्या ठिकाणी झालेले आहेत। आणि त्या ठिकाणी बडी बेगमनं सिद्दी जोहर जो कर्नूलचा नवाब आहे, अतिशय अनुभवी असलेला, अतिशय खोकार असा असलेला हा दरिंदा गनिम आपण स्वराज्यावरती चाल करून पाठवायचा। हा गनिमाला सुद्धा, शत्रूला सुद्धा कमी समजायचं नाही,
ज्यावेळी आपण शत्रूला कमी समजतोय त्यावेळी आपल्या राजांचा पराक्रम त्या ठिकाणी छोटासा समजला जाऊ शकतो. त्यामुळे शत्रूला सुद्धा कमी समजायचं नाही, शत्रूच्या पराक्रमाचं सुद्धा आपण या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. ते तुम्हाला या ठिकाणी पुढे ऐकायला मिळेलच. तर पहा, सिद्धी जोहर 40,000 फौजनिशी प्रतापगडावरती चाल करून आलेला आहे आणि त्याच्याबरोबर 7 हापशी सरदार आहेत. तर त्या सरदारामध्ये कोण आहे? अफजल खानाचा मुलगा खुद्द फाजल खान आहे. तो आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी या ठिकाणी सिद्धी जोहरच्या त्या सैन्यामध्ये सामील झालेला आहे. त्याबरोबर सिद्धी जोहरचा सिद्धी मसूद हा त्याचा जावई, हा एक बलाढ्य सरदार त्याच्या फौजेमध्ये. त्याबरोबर भाई खान, बडे खान, सादत खान, रुस्तुम इजमा खान आणि बाजी घोरपडे हा मराठी फितूर सुद्धा त्यामध्ये सामील झालेला आहे. आणि असे हे बलाढ्य 7 सरदार आणि 40,000 फौजनिशी पन्हाळ्याला सिद्धी जोहरनं वेढा घातलेला आहे. स्वराज्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि शिवाजीराजे फक्त 6,000 मावळ्यानिशी पन्हाळ्यावर अडकून पडलेले आहेत. पण हा 6,000 रेटा त्या 40,000 भारी पडलेला आहे. कारण ऐन हिवाळ्यात पडलेला वेढा उन्हाळा संपत आला तरी तसूभर सुद्धा पुढे सरपून दिला नव्हता, हा या सह्याद्रीचा बाज आहे. कारण पन्हाळ्यावरून सुद्धा तोफेंची मारी, त्याबरोबर वेढा पुढे येऊ नये याच्यासाठी केलेली गनिमी काव्याने केलेले युद्ध त्या ठिकाणी कामी आलेलं आहे. परंतु तो वेढा एवढा कडक घातलेला आहे, एवढा मजबूत घातलेला आहे, 40,000 फौजनिशी तंबू उभे केलेले आहेत आणि मुंगीला सुद्धा आतमध्ये जायला वाव नाही. गडावरचा माणूस खाली येऊ शकत नाही आणि वेढ्याच्या बाहेरचा माणूस गडावरती जाऊ शकत नाही, इतकी तजवीज त्या ठिकाणी सिद्धी जोहरनं कडक मध्ये केली आहे. आणि शिवाजीराजे चिंतेत पडलेले आहेत. जर हा वेढा असाच चालू राहिला तर पन्हाळ्यावरची रसद संपेल आणि ह्या 6,000 मावळ्यांना आणि त्यांच्या कुटुंब कबिल्याला खायला काय घालायचं? हा एकच प्रश्न महाराजांच्या डोक्यामध्ये वादळ करून राहिलेला आहे. आणि अशाच एका दरबारामध्ये चर्चा चालू असताना एक हेर पळत आलेला आहे. तो हेर आलेला आहे पुण्यावरून. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खातं किती जागरूक होतो पहा. कानोकान बातमी इकडून तिकडे पोहोचायची. त्या काळी मोबाईल नव्हते की तारा यंत्र नव्हतं की पत्र नव्हतं, परंतु हा मावळा आणि त्याची चपळाई ह्याच मोबाईल त्या काळी होता. आणि पुण्यावरून हेरानं बातमी आणलेल्या आहे की पुण्यावरती शाहिस्ते खान 1,00,000 फौजनिशी चाल करून येतोय आणि स्वराज्य धोक्यामध्ये. आणि पुणे म्हणजे स्वराज्याची त्यावेळी राजगड राजधानी पुण्यामध्ये होती आणि शाहिस्ते खान 1,00,000 फौजनिशी आलेला आहे. महाराज पुन्हा एकदा चिंतेमध्ये पडलेले आहेत की या वेढ्यातून आपल्याला बाहेर निसटायला पाहिजे आणि आपण निसटणार कसा, वेढा फोडणार कसा. आणि अशाच आपल्या सरदारांसोबत चर्चा करत असताना सदरेमध्ये चर्चा चालू होती आणि पन्हाळ्याच्या आसमंतात एक धडामधूड असा जोरदार कडाक्याचा आवाज आलेला आहे. आणि लगबगीनं राजे बाहेर आलेले आहेत आणि पन्हाळ्याच्या पश्चिमेकडे पाहिलं तर गवताची गंजी आग ओकताना दिसली. दुसरा एक धमाका जोरदार झाला आणि तोफेचा एक गरजणारा आवाज झाला त्या निळ्या आसमंतात. आणि महाराजांच्या डोळ्यासमोरूनच एक आग ओकणारा गोळा आला आणि पन्हाळ्याच्या 3 दरवाजाच्या कमानीवर धाडकन आदळला. आज सुद्धा पन्हाळ्यावर गेल्यानंतर त्या 3 दरवाजाची कमानी पश्चिमेच्या बाजूनं त्या ठिकऱ्या उडलेल्या तुम्हाला आज सुद्धा दाखवले जातात. आणि राजांच्या समोरूनच तो तोफेचा गोळा पन्हाळ्यावर धडकला आणि पन्हाळा पुरता हादरून गेला. आणि राजांच्या डोक्यामध्ये विचाराचं वादळ पुन्हा घोंगावलं की तोफेचा वार पन्हाळ्यावरती झाला, याचा अर्थ सिद्धीनं वेढा आवळला, सिद्धी निम्म्यात गडापर्यंत येऊन पोहोचला. आणि हे पाहण्यासाठी महाराजांनी बुरजावरून तटाखाली पाहिलं आणि तटाखाली पाहिल्यानंतर महाराजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेलेले. कारण सिद्धीनं वेढा आवळला नव्हता तर वेढा जागच्या जागेच होता. तर सिद्धीनं लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या होत्या आणि ते तोफा पुरवण्याचं काम राजापूरच्या टोपीकर इंग्रजांनी केलं होतं आणि त्याचा प्रमुख होता हेनरी रिंग्टन. कारण हाच हेनरी रिंग्टन 6 महिन्यापूर्वी महाराजांसोबत करार केला होता की स्वराज्याच्या कोणत्याही शत्रूला इंग्रजांकडून मदत केली जाणार नाही आणि हाच करार त्यानं मोडीत काढलेला आहे. आणि या ठिकाणी सिद्धीला मदत करतोय. महाराजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेले, विचारांचा कल्लोळ डोक्यामध्ये माजला की हा वेढा पोडायचा कसा. आता तर सिद्धीकडे तोफा सुद्धा आल्या, परंतु हेराने एक बातमी आणलेली आहे की नेमबाजी साधण्यामध्ये त्यांचा तोफगोळा, त्यांचा दारुगोळा वाया गेलेला आहे. आणि ही बातमी समजल्या थोडेसे महाराज निश्चिंत झालेले आहेत. आणि असेच आपल्या सरदारांबरोबर चर्चा करत असताना त्या ठिकाणी दरबारामध्ये बसलेले आहेत की वेढा फोडायचा कसा. इंग्रज सुद्धा त्यांच्या मदतीला धावून आलेत. वरून दिल्लीवरनं मोगल सरदार शाहिस्ते खान 1,00,000 फौज घेऊन त्या ठिकाणी स्वराज्यावर चाल करून आलाय. 40,000 फौज पन्हाळ्याच्या वेढ्याला पडल्या. आपण या वेढ्यातून बाहेर पडायचं कसं, अशी एकच चिंता महाराजांच्या मनामध्ये चालू आहे. अशाच एका चर्चा चालू असताना महाराजांना एक अजून एक विजापूरचा हेर आलेला आहे आणि त्या विजापूरच्या हेरानं बातमी आणलेली आहे की सिद्धी जोहरला एक फरमान पाठवलेलं आहे आदिलशहानं. आता फरमान काय पाठवलंय की जागचा वेढा जागच्या जागी चालू ठेव, शिवाजीला पकडण्याची कोणतीही तजवीज करू नको, शिवाजी मात्र या वेढ्यातून बाहेर जाता कामा नये,
आता पावसाळा चालविल्याने पावसाळा संपल्यानंतर 4 लाखाची फौज घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी स्वराज्यावर चाल करून येतोय. पहा केवढं मोठं संकट स्वराज्यावर आलेलं आहे. इकडून आदिलशाही, वरून मोगलाई, इकडून इंग्रज, अशा मोठ्या संकटामध्ये शिवाजीराजा पन्हाळ्यावरती फक्त 6,000 फौजेनिशी अडकून पडलाय. आणि मोठ्या विचारांचं वादळ महाराजांच्या डोक्यामध्ये गोंधळ होत आहे. आणि राजे वाट पाहत आहेत की मला कोण सोडवायला येते काय, कोणती मदत होते काय. आणि ही बातमी त्यावेळी राजगडावरती माँसाहेब जिजाऊंना पोहोचलेली. आणि माँसाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी शिवाजीराजांच्या मदतीसाठी नेताजी पालकर त्यावेळचे सरसेनापती यांना पाठवलेले आहेत. जो नेताजी पालकर आजपर्यंत कोणतीही लढाई हरलेला नाही. नेताजी पालकर म्हणजे शिवाजीराजांचा उजवा हात, दुसरा प्रतिशिवाजीच म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आणि हे नेताजी पालकर एखाद्या जर युद्धावर निघाले, एखाद्या मोहिमेवर निघाले, तर आधीच असे फतवा पसरायचा की नेताजी पालकरांची फते झाली, नेताजी पालकर विजयी झाले, अशी फते, असे हे पराक्रमी नेताजी पालकर या ठिकाणी महाराजांच्या मदतीला आलेले आहेत. परंतु सिद्धी जोहरचं प्लॅनिंग काय पहा, सिद्धी जोहरचा बेत काय पहा. सिद्धी जोहरनं नेताजी पालकर येत आहेत ही बातमी, आता सिद्धीचा सुद्धा हेर असणार की फक्त आपलेच हेर आहेत का, आपलंच गुप्तहेर खात आहे का, शत्रूचं सुद्धा गुप्तहेर खात आहे. आणि ती बातमी सिद्धी जोहरला कळालेली आहे की नेताजी पालकर वेढा फोडण्यासाठी येत आहे. आणि त्याच वेळी नेताजी पालकराची जी फौज आहे ती 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच म्हणजे सातवे सरूड या भागामध्ये जे युद्ध झालेले बघा त्या भागामध्ये, त्या ठिकाणी सिद्धी जोहरनं सिद्धी मसूदला आणि फाजल खानाला आणि त्याच्यासोबत थोडी शिबंदी पाठवून त्या ठिकाणी नेताजी पालकराचा जो हमला आहे तो त्याच ठिकाणी परतवून लावलेला आहे. नेताजी पालकर इथं हरलेला आहे आणि नेताजी पालकराने तिथून पलायन केलेला आहे. आणि महाराजांना वाचवण्याचा हा एक प्रयत्न त्या ठिकाणी फेल गेलेला आहे. आणि महाराजांना सुद्धा ही बातमी कळाली की नेताजी पालकरांनी पलायन केलं, नेताजी पालकर वेळा फोडू शकले नाहीत. आणि त्यावेळी महाराज चिंतेमध्ये पडले की ज्या अर्थी नेताजी पालकरांना हार पत्करावी लागते त्या अर्थी हा सिद्धी किती पक्क्या तयारीचा आणि पक्क्या इराद्याचा आहे. महाराजांच्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा विचारांचं वादळ घोंगवायला लागलं की आता आपल्याला वाचवायला आलेला नेताजी पालकर हरतोय म्हणजे हा सिद्धी किती तयारीचा आणि किती बलाढ्य सैन्य घेऊन कोणत्या पक्क्या इराद्याने या ठिकाणी थांबलाय. आता महाराज वाट पाहत आहेत फक्त निसर्गाची. कारण पहा ज्या ज्यावेळी महाराज अडचणीत सापडले, ज्या ज्यावेळी स्वराज्य अडचणीत सापडले त्यावेळी निसर्गानं महाराजांना मदत केलेली आहे. आणि ह्या महाराज निसर्गाची वाट पाहत आहेत. पहा आपल्या सह्याद्रीचा घोंगावणारा आणि कोसळणारा पाऊस आपल्याला माहितच आहे, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि रोरावणारा वारा आणि घोंगावणारा वादळ आणि त्याचमध्येच मुसळधार पाऊस. आणि ह्या पावसामध्ये हा सिद्धीचा वेढा थोडा तरी ढिला होईल किंवा मागे तरी सरकेल. आणि असा वेढा ढिला झाला की त्यातून आपण बाहेर पडायचं अशी एक युक्ती महाराजांनी डोक्यामध्ये घेतलेली आहे. आणि महाराज वाट पाहत आहेत या निसर्गाची. 15-20 दिवसानंतर आषाढ मासाला सुरुवात होणार होती, पाऊस येणार होता. आणि महाराज वाट पाहत आहेत, दिवसांमागून दिवस जात होते, रात्री सरल्या प्रहर टळले आणि एकदाशी आषाढ मासाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट या निळ्या आसमंतामध्ये व्हायला लागला, काळेकुट्ट ढग आकाशामध्ये जमा व्हायला लागले, ढगांचा गडगडाट व्हायला लागला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाची बरसात होत होती. आणि सिद्धी काय करतो हे पाहण्यासाठी महाराजांनी तटावरून खाली पाहिलं तर महाराजांच्या तळपायाच्या त्यावेळी सुद्धा डोक्यामध्ये गेली. पुन्हा एकदा महाराज चिंतेमध्ये पडले कारण 350 वर्षापूर्वी 40,000 फौजेसाठी सिद्धीनं त्या ठिकाणी कातडी तंबू, झाडापालांचे तंबू त्या ठिकाणी उभा केले होते. पण जागचा वेळा जागच्या जागी चालूच ठेवला होता, तसुभर सुद्धा त्या मागा हटला नव्हता की थसुभर सुद्धा त्याच्यामध्ये ढिलावट आणून दिली नव्हती. डोळ्यात तेल घालून जागता पहारा रात्री दिवसा त्या ठिकाणी त्या हापशांचा चालू होता. आणि महाराज पुन्हा एकदा चिंतेमध्ये पडले की पहा नेताजी पालकर सोडवायला आले, तो सुद्धा परत गेला, हा निसर्ग सुद्धा त्या ठिकाणी सिद्धी जोहरनं वाकवलेला आहे आणि कोणत्या पक्क्या तयारीनं हा सिद्धी आलाय. आणि जर असंच जर दिवस जात राहिले तर पन्हाळ्यावरचे एक दिवस रसद संपेल आणि आपल्याला शरणागती पत्करावी लागेल. आणि आता काय करायचं पहा, या ठिकाणी पुण्यावरती शाहिस्त खान 1 लाखाची फौज घेऊन येतोय, पावसाळा संपल्यावर आदिलशहा 4 लाखाची फौज घेणार आहे आणि मुळात 40,000ची फौज पन्हाळ्याच्या बाजूने वेढा देऊन आहे. जवळपास 5.5 लाखाच्या फौजेमध्ये आपला स्वराज्याचा पोशिंदा राजा त्या ठिकाणी अडकलेला आहे. आणि राजे चिंतेमध्ये आहेत, त्याचबरोबर त्यांचे सरदार सुद्धा चिंतेमध्ये. दिवसांमागून दिवस जात होते, रात्री टळल्या प्रहर टळले आणि अशाच एका रात्री मुसळधार पावसामध्ये पन्हाळ्याच्या पश्चिमेकडे असलेल्या किल्ले दरवाजाच्या बुरजा खालून रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळी एक आवाज यायला लागला की दोर सोडा, दोर सोडा, दोर सोडा, असा आवाज यायला लागला. आणि किल्लेदारांना काय समजलं की एवढ्या रात्री मुसळधार पावसात कोणाचा आवाज येतोय, म्हणून दोर सोडले गेले, कोण आहे तरी बघूया तरी, असं म्हणून दोर सोडले गेले. आणि त्या वरती माणसाला घेतलं तर तो एक
साधू होता आणि हा साधूला एवढ्या रात्री गडावर यायची काय कारण लागलं आणि तो शत्रूचा सुद्धा हेर असू शकतो म्हणून भालदारांनी भाले रोखले, साखळ दंडामध्ये त्याला जखडलं आणि तो बोलायला लागलाय की मला महाराजांना भेटायचं आहे, मी पुण्यावरून आलोय, राजमातेचा मी बातमी घेऊन आलोय आणि ती मला महाराजांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि एवढ्या रात्री हा आलाय म्हणल्यानंतर त्यांनी काय केलंय, महाराजांच्या समोर त्याला पेश केलेलं आहे आणि महाराजांनी बघता क्षणीच त्याला ओळखलेलं आहे. हाताची इशारा झाली, भाले मागे सरले, साखळ दंड सुद्धा खाली गळून पडले आणि आपल्या मावळ्यांना महाराजांनी हाताच्या इशारात गेले, सगळेजण बाहेर गेले आणि महाराजांनी एक महाराज त्याला बोलले, महाराजांनी ओळखलेले, नजरानजर झाले, महादेवा कधी आलास. आता हा महादेव कोण आहे, तर हा आहे रामोशी जातीचा महादेव नाईक आणि हा गुप्तहेर खात्याचा एक नजरबाज महादेव आहे आणि गुप्तहेर खात्यातील एक माणूस आहे. तर पहा, आपल्या जिजाऊ महासाहेबांनी ज्यावेळी चिंतेमध्ये होत्या की राजे अडकलेत, नेताजी पालकरांची सुद्धा हार झालेले आणि त्यावेळी जिजाऊ महासाहेबांचा निरोप घेऊन हा महादेव नाईक दर मजल करत करत त्याची सुद्धा इतिहासामध्ये नोंद आहे. पहा, पुण्यावरनं जो महादेव आलेला आहे तो आलाय पहिल्यांदा 32 शराळ्याला आणि 32 शराळ्यामधून आल्यानंतर सातवे या गावी थांबलेला आहे आणि सातवे या गावातील एका धनगराशी त्यानं मैत्री केलेली आहे. तो धनगर कोण आहे, बिरू गावडे. तर पहा, बिरू मामाला भेटल्यानंतर महादेव म्हणतोय की बिरू मामा, मी रामोशाचा पोरगा आहे आणि स्वराज्याचा राजा शिवाजी राजा त्या ठिकाणी शत्रूच्या वेढ्यामध्ये अडकलाय, मला तुम्ही पन्हाळगडावर पोहोचत करा, एवढी एक विनंती करा, मला राजाला बातमी द्यायची आहे आणि राजाला त्या ठिकाणी सुखरूप बाहेर काढण्यासाठी कोणती तरी तसबीत सांगायची आहे, मला पन्हाळ्यावरती पोहोचत करा. पहा, त्यावेळी बिरू गावड्याचं जे योगदान आहे ते पहा, कोणत्याही लढाईमध्ये लढणाऱ्या योद्ध्यापेक्षा कमी नाही. कोणतीही लढाई बिरू मामाने केलेली नाही परंतु योगदान कमी नाही. आणि त्याचवेळी बिरू मामाला धनगर जातीतली काही माणसांनी सल्ला दिला की दादा, या शिवाजीच्या भानगडीत तेवढं काही पडू नको, हे जर त्या सिद्धेशने कळालं तर आपलं याग बी मेंढून राहायचं नाही. आणि त्यावेळी बिरू मामा गरजलाय की अरे भावानो, या हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या शिवाजी राजाला मदत करताना हा बिरू गावडेच काय, अखंड धनगर जमात जरी खलास झाली तरी बेहत्तर, पण या शिवाजी राजाला काही करून आपण मदत करायची आहे. आणि असं म्हणून त्या महादेवाचा वेषांतर केलेला आहे, धनगरी वेष घातलेला आहे आणि धनगरी ढोल मेंढरं घेऊन या धनगरांच्या त्या मेळ्यामध्ये महादेवाला सामील केलेलं आहे आणि ह्यांचा हा धनगरही तांडा मेंढरं शेळ्या बकरी घेऊन ही हळूहळू पन्हाळ्याकडे चाललेले आहेत. का, तर महादेवाला पन्हाळ्यावर ती पोहोचता करायचं. आणि असं दरमजल करत करत धनगरी ओव्यांमधून त्या ठिकाणी महाराजांना मदत कशी करायची, हो माणूस आलाय कुठं, आपल्याला पोचवायचं आहे कसं, हे धनगरी ओव्यांमधून त्या ठिकाणी आपल्या मावळ्यांना, आपल्या त्या धनगर बांधवांना बिरू मामा सांगत आहे. आणि अशीच ही त्यांचा जो धनगरी तांडा आहे तो हळूहळू पन्हाळ्याच्या दिशेने निघालेला आहे. आणि एकाच एका मुक्कामी तो नजरबाज महादेव आहे, तो असा दुसऱ्यावरती कामगिरी सोपवून निवांत चालत राहणार नाही. तर त्या नजरबाज महादेवाला बातमी कळालेली आहे की टोपीकर इंग्रज कोकणातून आलेत आणि ते पन्हाळ्यावरती चालले आहेत. बघा, मगाशी जे टोपीकर इंग्रज पोहोचलेत हा कालावधी सायमल्टेनियसली घडलेला आहे, दोन्ही एकाच वेळी घडलेले आहेत. तो टोपीकर इंग्रजांच्या मध्ये सामील होणार आहे आणि पन्हाळ्यावरती पोहोचणार आहे आणि बिरू मामाचा त्या ठिकाणी निरोप घेतलेला आहे महादेवानं आणि तो टोपीकर इंग्रजांच्या मध्ये मिसळलेला आहे आणि तिथं सुद्धा वेषांतर केलेला आहे महादेवानं. तिथे एक वेगळाच वेष घातलेला आहे, त्या इंग्रजांना वाटावं की हा सिद्ध्यांमधला आहे असं वाटावं, ह्यासाठी वेगळाच वेष करून त्याच्यामध्ये सामील झालेला आहे. त्या टोपीकरांना वाटलं की हा सिद्धी जोहरचा कोणतरी माणूस आहे, आपल्याला वाट दाखवायला आलाय वाटतं. आणि असं करत करत त्या टोपीकर इंग्रजांमधून आपला हा महादेव नाही त्या ठिकाणी त्या पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये सिद्धी जोहरच्या त्या हापशांच्या सैन्यामध्ये मिसळून गेलेला आहे. त्या सिद्धीच्या माणसांना वाटलं की हा कोकणात ना कोणतरी टोपीकर इंग्रजांबरोबर माणूस आलाय वाटतं, त्यांना वाट दाखवत. आणि टोपीकरांना वाटते की हा सिद्धीचा माणूस आहे, पण तो नव्हता सिद्धीचा, तो नव्हता टोपीकरांचा, तर तो होता शिवाजी राजांचा मावळा नजरबाज महादेव. आणि जवळपास 18 ते 20 दिवस 21 दिवस त्यानं त्या सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये मुक्काम केलेला आहे, 21 दिवस त्या वेड्यामध्ये फिरलेला आहे आणि प्रत्येक खलबत, प्रत्येक माहितीने माहिती, खडा ने खडा माहिती त्यानं आपल्या डोक्यामध्ये नोंदवून घेतलेला आहे. आणि तोच हा नजरबाज महादेव साधूचा वेष घेऊन त्या ठिकाणी पन्हाळ्यावरती महाराजांच्या पुढे पेश आहे साधूच्या वेषामध्ये. हा, आता ह्या महादेवानं कोणतीही लढाई केलेली नाही, कोणतीही तलवार घेतली नाही, हेर खात्याच्या माणसाचं कामच असते ते. हेर खात्याच्या माणसानं शत्रू दिसला की त्याच्यावर हल्ला करायचं बसायचं नसते, ती बातमी आपल्या फौजेला घेऊन पोचती करायची असते. आणि तेच काम जीवावरती उदार होऊन हे आपल्या मावळ्यानं केलेलं आहे आणि महाराजांच्या पुढे माहिती दिलेली आहे. आणि वेडा कुठं ढिला आहे,
कोणती प्रत्येक खडानखडा त्यातली खलबत सगळी महाराजांच्या पुढे सांगितलेली आहेत आणि महाराजांना एक नामी युक्ती सुचली. महाराजांच्या डोळ्यामध्ये एक तेज संचारायला लागलं. त्यांनी दरबार बोलवला आणि ते नाना म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांना म्हणत आहेत की नाना या वेड्यातून आपण आता सुखरूप बाहेर पडणार, या वेड्यातून आपल्याला सुखरूप बाहेर पडणार आणि याच्यातून आपल्याला आता संधी मिळणार बाहेर पडायला. आणि त्यावेळी बाजीप्रभू पुसते झाले की राजे एवढ्या मोठ्या गराड्यात आपण बाहेर कसं पडणार, कोणती युक्ती तुम्हाला सुचली. त्यावेळी राजे म्हणतात की पन्हाळ्यावर जर हा महादेव येऊ शकतो तर इथून आपण बाहेर सुद्धा जाऊ शकतो. आणि महादेवानं सगळी माहिती राजांना जी दिलेली आहे त्या माहितीचा तपशील बहिर्जी नायकाने तपासून पाहिलेला आहे आणि बहिर्जी नायकांना सुद्धा एक कल्पना सुचलेली आहे. आणि या ठिकाणी एक नवीन माणूस त्या ठिकाणी शिवाजी राजांच्या समोर बहिर्जी नायकाने पेश केलेला आहे आणि तो माणूस आहे शिवाकाशित. पहा शिवाकाशित कोण आहे तर पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेल्या नेबापूर गावातील एक साधासा सरदार आहे, साधासा सैनिक आहे, तो आहे शिवाकाशित. आणि शिवाकाशिताचं योगदान या लढ्यामध्ये या दिवसामध्ये खूप महत्वाचं आहे. पहा शिवाकाशित कसा होता तर दिसायला अगदी राजांसारखा, दाढीचा कोर सुद्धा राजांसारखा, मिशीचा पीळ सुद्धा राजांसारखा आणि बोलायला सुद्धा राजांसारखाच. सैन्यातले काही मावळे त्याला शिवाजीराजेच म्हणायचे आणि तो सुद्धा शिवाजीराजांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने वटवायचा. आणि हे नजरेत आलं होतं बहिर्जी नायकांच्या आणि बहिर्जी नायकांनी त्या शिवाकाशिताला राजांच्या समोर पेश केलेला आहे. आणि राजांनी पाहता शनी राजे सुद्धा आवाक झाले की आपण आरशामध्येच पाहतोय की काय, असा भास त्यांना झाला. आणि शिवाकाशिताला शिवाजी राजांची कपडे चढवली गेली, शिवाकाशिताला राजांची कपडे घातली गेली आणि एकदा दरबारामध्ये त्याला थांबवलं आणि बाजीप्रभूंना हाक दिली. बाजीप्रभू आतमध्ये आले तर त्यांनी डायरेक्ट शिवाकाशितालाच मुजरा केला. त्यांना वाटलं की हा शिवाजी साहेब, तो मुजरा केला आणि राजाने सुद्धा हात वरती करून सलामी दिली. आणि राजे एवढ्यावरच थांबले नाहीत, म्हणजे शिवा एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे बोलला की काय मग नाना तयारी झाली, कुठपर्यंत तयारी झाली. मग नाना पण बाजी पण म्हणतात होय राजे. आणि एवढ्यात हसत हसत शिवाजीराजे खुद्द शिवाजीराजे पाठीमागून आत पुढे आले, दरबारमध्ये आले. तर बाजी त्यावेळी आवाक झालेले की इकडे शिवाजी, इकडे शिवाजी, तिकडे सुद्धा त्यांना मुजरा केला. आणि त्यावेळी राजे म्हणले की नाना तुम्ही 24 तास माझ्यासोबत असता पण तुम्हाला शिवाजीराजे कोण हे ओळखता आलं नाही, तर शत्रूची काय बिशाद आहे की हा माणूस शिवाजीराजे नाही म्हणायची. आणि हे बोलल्यासारखी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कल्पना सुचली, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये युक्ती येऊन गेली की शिवाकाशित शिवाजीराजांचं रूप घेऊन सिद्धी जोहरच्या छावणीकडे जाणार आणि त्याचवेळी पन्हाळ्यावरची अर्धी शिबंदी घेऊन त्या ठिकाणी शिवाजीराजे वेढ्यातून सुखरूप बाहेर पडणार असं ते नियोजन होतं. बहिर्जी नायकांनी सर्व प्लॅनिंग त्यांना सांगितलेलं आहे, सर्व नियोजन सांगितलेलं आहे. बेत ठरलं, तारीख ठरली 12 जुलै 1660, मुसळधार पावसामधून त्या ठिकाणी आपल्याला पलायन करायचं आहे. आणि गुरुपौर्णिमेची आधली रात्र त्या ठिकाणी आपल्याला या कामासाठी वापरायचं आहे. पहा दिवस कसा निवडलेला आहे, गुरुपौर्णिमेचा, म्हणजे गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही. बघा तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आपण असता गुरुभजनी देव दिसे ध्यानी म्हणी, असं गुरुचं महिमा आहे. आणि त्याच गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री हे पलायन करायचं असं नियोजन बहिर्जी नायकांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं दोन पालख्या सज्ज झाल्या. एका पालखीमध्ये शिवाकाशित बसणार आणि तो राजमार्गाने सिद्धी जोहरच्या छावणीकडे चालता होणार आणि दुसऱ्या पालखीमधून आडमार्गानं शिवाजीराजे पन्हाळ्याच्या पश्चिमेतून सध्या सुखरूप असलेल्या विशाळगडावरती पोहोचत होणार असं नियोजन आहे. आणि पहा हे नियोजन होत असताना पन्हाळ्याचे त्यावेळचे वकील हेजीब गंगाधर पंत यांनी सुद्धा, बघा त्यावेळी वकील असे ब्राह्मण वगैरे चाणाक्ष बुद्धीचे ठेवलेले असायचे, त्यांनी सिद्धी जोहरला एक खलिता लिहिलाय. आता खलिता काय लिहिलाय की शिवाजी राजे तुम्हाला शरण येत आहेत, पन्हाळ्यावरची सर्व रसद संपत आलेली आहे आणि आम्ही अडचणीत सापडलो आहोत, आम्हाला अभय द्या, आम्हाला जेरबंद केलं तरी चालेल, शिवाजी राजे तुम्हाला भेटायला येत आहेत, अशी बातमी दिल्यामुळं तो सिद्धी जोहर त्याच्या डोक्यामध्ये हवा गेलेला आहे. आणि ही बातमी वाऱ्यासारखी त्या वेढ्यातील प्रत्येक गनिमापर्यंत पोहोचलेली आहे आणि सगळ्यांच्या डोक्यात हवा गेल्या आणि प्रत्येकजण जल्लोष करायला लागलाय की शिवाजी राजा सापडला, शिवाजी सापडला, अबाया दखन का चुहा शिकंजे में, असे त्यांनी आरडाओरडा चालू केलेला आहे. कारण अफजल खानाला जो सापडला नाही, मोठमोठ्या सरदारांना जो सापडला नाही, तो या मोगलांच्या या आदिलशाहीच्या नाकात दम करून ठेवणारा शिवाजी आता आपल्याला सापडणार, आपण त्याला पकडणार आणि अली आदिलशहा आपल्याला शाबासकी देणार, अशी एकच हवा त्याच्या डोक्यामध्ये येऊन गेलेली आहे आणि तो शिवाजी राजा आपल्याला भेटायला येण्याची वाट पाहत आहे. पहा इकडे दोन पालख्या सज्ज झाल्या, शिवाजी राजांच्या आणि शिवाकाशिताची भेट या ठिकाणी झाली.
आणि राजेश शेवटच्या क्षणाला त्याला म्हणतायत की शिवा तू आमच्या सोबत चल, आपण काहीतरी मार्ग काढू, सर्वांनी एकत्र लढू, तू काय तिकडे जाऊ नको. परंतु बहिर्जी नायकांनी जे नियोजन दिले त्याच्यामध्ये बदल करता कामा नये. आणि शिवा काशीत त्यावेळी बोललेला आहे की राजे ज्या क्षणाला तुमची कापडं या देहाला लागली त्याच क्षणी शिवा या ठिकाणी मेलेला आहे, शिवा या ठिकाणी संपलेला आहे आणि आतमध्ये उरलाय तो फक्त शिवाजी राजाचा आत्मा. केवढं मोठं भाग्य मला मिळतंय या स्वराज्यासाठी काम करायचं, तुमच्यासाठी काम करायचं. माझ्यासारख्या मामूली शिपायाला मोठी कामगिरी सुद्धा मिळत नाही आणि ही एक संधी मला मिळते. माझ्या रूपाचं या ठिकाणी काहीतरी मोठं काम कामासाठी येणार आहे. माझं हे रूप शिवाजी राजाचं माझं जे असलेलं रूप आहे ते या ठिकाणी कामाला येणार आहे. ही संधी मी दौडून कशी देईल, मला ही संधी मी सोडणार नाही आणि सिद्धी जोहरच्या छावणीकडे मी चाललेलो आहे. तुम्ही बिंदास्त त्या ठिकाणी पालखीत बसून विशाळगडावरती सुखरूप जा. आणि असं म्हणून मोठ्या दिमाखामध्ये शिवा त्या पालखीत बसलेला आहे आणि गहिवरल्या स्वरामध्ये शिवाजी राजा आपल्या पालखीमध्ये बसलेले पाहतो. पावनखिंडीचा जो चित्रपट दाखवलाय त्याच्यामध्ये ती पालखी दाखवलेली पहा, ती अशी गोंडा पकडलेली, तर तशी उघड्या प्रकारची पालखी नसते पहा. तर पालखी असायची लाकडाची, जवळपास 150 ते 200 किलोची, पूर्ण पॅक बंद, त्याला खिडकीज असणार, ते बी शटर टाईपमध्ये लाकडाची फळी. कारण समजा लांबच्या शत्रूने एखादा भाला फेकून मारला, एखादा बाण धनुष्यबाण मारला तर तो आतमध्ये लागता कामा नये. असा आपल्या जंगलातल्या सह्याद्रीच्या जंगलातलं मजबूत लाकडाची ती पालखी, जवळपास 150 ते 200 किलो वजनाची अशा प्रकारची ती पालखी भोयांनी उचलली. आणि सोबत घेतलेले आहेत बाजीप्रभू देशपांडे, बांधल मावळे घेतलेले आहेत आणि 600 मावळे आपल्या सोबत घेतलेले आहेत. आता ह्या 600 मध्ये कोण आहेत पहा, ज्यांना खरोखर ही पन्हाळा ते विशाळगडची वाट पूर्वीपासून माहिती आहे. कारण त्यावेळी विशाळगडावरून पन्हाळ्यावर रसद पोचवली जायची, ते शॉर्टकट मार्ग जंगलातून जातोय पहा. आणि तो मार्ग ज्यांना माहिती आहे त्यामधलीच फौज या ठिकाणी ह्या 600 बांधल मावळ्यांमध्ये घेतलेले आहेत. आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी रसद पोचवायचं काम करत होते आणि ज्यावेळी रसद पोचवायला गेले ते त्यावेळी त्या वेड्यामध्ये अडकले होते. आणि त्यांनाच आता विशाळगडावरती घेऊन जायचं आहे. आणि अशा तयारीची हे बांधल मावळे घेतलेले आहेत आणि शिवाजी राजांची पालखी पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या दिशेने निघालेली आहे. हा दोन्ही घटना एकाच वेळी घडणार आहेत. त्या ठिकाणी शिवाची पालखी, शिवा काशीताची पालखी त्या ठिकाणी सिद्धी जोहरच्या छावणीकडे चाललेले आहे. संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्तानंतरचा पहिला प्रहर चालू झालेला आहे आणि जंगलातून वाट काढत काढत सिद्धी जोहरच्या छावणीकडे ती पालखी चाललेली आहे. आणि इकडे आड मार्गाने काट्याकोट्यातून लपत छपत, गणिमिकावा म्हणजे काय पहा, लपून छपून लढाई करणे, लपत छपत ह्या 600 बांधल मावळ्यांशी त्या किर्र जंगलातून धोधो पावसामध्ये पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या दिशेने निघालेले आहे. शत्रूला सापडायचं नाही, पायामध्ये पायतानाचा आवाज येता कामा नये आणि आवाज येऊन शत्रूला जागा करायचा नाही. पायात जर करवंदीचा काटा घुसला, कटकेचा काटा घुसला तरी आवाज करायचा नाही, तोंडावरती हात ठेवायचा आहे, एकाने पाय पकडायचा आहे, पायातला काटा काढायचा आणि पडत चालू राहायचा आहे. फक्त चालत चालत धीमी गतीचे गाडी अशा पद्धतीने ते बांधल मावळे बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पश्चिमेच्या दिशेने ती पालखी निघालेली आहे. आणि शिवाची पालखी याकडे सिद्धी जोहरच्या छावणीकडे निघालेले आहे. आणि सिद्धीचे काही सैनिक गस्तीवरती होते आणि त्या गस्तीमध्ये असलेल्या त्या गनिमाच्या फौजेला त्या ठिकाणी शिवा काशीदाची पालखी सापडली. आणि शिवा काशीदाची पालखी सापडल्यानंतर त्यांनी ती ताब्यात घेतली आणि मोठा दंगा आरडाओरडा चालवायला सुरुवात केली की शिवाजी सापडला, शिवाजी सापडला असा एकच दंगा करायला चालू केला. आणि ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या वेड्यामध्ये पसरली. आणि पहा त्यावेळी शिवाजी राजांनी अफजल खानाचा पुतळा काढलेला ही बातमी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पोहोचली होती. त्यामुळे प्रत्येक त्या गनिमाच्या मनामध्ये एक इच्छा होती की शिवाजी कसा दिसतोय. अफजल खान हा 7-8 फुटाचा दरिंदा आणि त्याला एवढ्या एवढ्या शिवाजी राजांना त्याला फाडला अशी बातमी फक्त प्रत्येकजण ऐकून होता. तर शिवाजी कसा दिसतोय हे पाहण्यासाठी प्रत्येकजण त्या पालखीच्या भोवती गराडा घालायला चालू केलं. आणि हळूहळू पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या वेड्याकडे सुद्धा ती बातमी पोहोचली की शिवाजी सापडलाय आणि प्रत्येकजण शिवाजीला बघण्यासाठी पन्हाळ्याच्या पूर्व दिशेला तिकडे चाललेला आहे. मोठा गोंधळ उडालेला आहे की शिवाजी सापडला, शिवाजी सापडला. आणि मोठ्या वाजत गाजत ती शिवाची पालखी सिद्धी जोहरच्या छावणीकडे चाललेला आहे. आणि याचाच फायदा शिवाजी राजांना घ्यायचा आहे. पन्हाळ्याच्या पश्चिमेचा वेडा थोडासा ढिला झालेला आहे पहा. सगळेजण बघायला चाललेत शिवाजीला तिकडं पूर्व साईडला आणि इकडे पश्चिमेला थोडासा ढिला वेढा ढिला झालेला आहे आणि याच्यातून आपल्याला संधी मिळेल अशी वाट काढत काढत बाजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ती पालखी पन्हाळ्याच्या दिशेने निघालेली आहे. आणि शिवाजी पालखी या ठिकाणी जोहरच्या छावणी पुढे आणली गेली. जोहरच्या छावणी पुढे आणल्यानंतर शिवानं सुद्धा शिवाजी राजांच्या शैलीमध्ये उजवा पाय बाहेर आहे अशा पद्धतीनं त्या पालखीतून उतरलेला आहे.
आणि मोठ्या दिमागामध्ये मान ताटाय छाती फुगले आयटी मध्ये तो सिद्धी जोहरच्या सामोरे गेलेला आहे. आणि सिद्धी जोहरनं सुद्धा ज्या पद्धतीनं गंगाधर पंतांनी बातमी दिलेली आहे की शिवाजीराजे भेटलेले नाहीत त्या पद्धतीनं आगेच स्वागताचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे की शिवाजीराजे हमारे मेहमान आहे असं त्यांना पेश करत आतमध्ये घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आसनावरती बसायला विनंती केलेली आहे. शिवा सुद्धा मोठ्या दिमाकामध्ये शिवाजीराजेंच्याच शैलीमध्ये त्या ठिकाणी आसनावरती बसलेला आहे. मान ताट आहे, नजरेमध्ये तेज आहे, अशा पद्धतीने बसलेला आहे आणि त्या कारण त्या ठिकाणी बोलणी चालू झालेले आहे. क्यू शिवाजीराजे भाग जा रहे थे, त्यावेळी शिवा गरजला आहे की नाही आपसे मिलने आ रहे थे. अशाच शिवाजीराजांच्या त्या शैलीमध्ये शिवा या ठिकाणी बोलते. पहा शिवाचं काम काय आहे, या ठिकाणी सिद्धी जोहरला आणि त्याच्या सैन्याला गाफील ठेवायचं आहे, बोलण्यामध्ये इकडे गुंतवायचं आहे. आणि याच वेळेमध्ये शिवाजीराजे त्या ठिकाणी पश्चिमेच्या दिशेनं त्या वेड्यातून बाहेर पडणार आहेत अशा नियोजनाप्रमाणे या ठिकाणी बोलणी चालू झालेली आहे. आणि महाराजांची पालखी त्या वेड्यातून बाहेर पडलेलं आहे, 10 पावलं 20 पावलं 30 पावलं 50 पावलं बाहेर पडलेलं आहे. आणि सिद्धीच्या एका हेरानं बातमी छावणीत आणून दिली आहे की खान साहेब शिवा भाग गया महिने देखा. त्यासरशी सिद्धी त्याच्यावर खेकसलाय, बत्तमीज ये दोघं शिवाजीराजे तो हमारे सामने पेश आहे. आणि तो त्यानं सुद्धा शिवाजीराजांना तिथं पाहिल्यावर तो आवाक झाला आणि 2 पावलं पाठीमागं जाऊन गुपचूप उभा राहिला. दुसरा एक हेर पळत आलेला आहे की खान साहब शिवाजी भाग गया महिने देखा मेरे आखो से देखा शिवा भाग गया. तर त्याच्यावरती सुद्धा खान खेकसलाय की ये कोण बेटे आहे तेरे बाबा, ये कोण बेटे आहे इधर. त्यानं सुद्धा शिवाजीराजांना पाहिलं आणि त्याला म्हणजे काय डोक्याची भंभीरी उडाली, तिची काय भूत बाणामध्ये आहे काय चिटूक काय कळना. एक तर शिवाजीराजे तिकडे जाताना मी डोळ्यानं पाहिला आणि इकडे सुद्धा शिवाजी दिसतोय, तो सुद्धा गुपचूप. म्हणजे मामूली सरदार असल्यावर मोठ्या सरदाराच्या पुढे काय बोलणार, तो आपला गुपचूप 2 पावलं पाठीमागे झाला आणि गप उभा राहिला. आणि तिसरा जो आलेला आहे तो आलेला आहे खुद्द अफजल खानाचा मुलगा फाजल खान. आणि तो सुद्धा आला आणि की बोलतोय की खान साहेब शिवा तो भाग गया, ये नकली शिवाजी असली शिवाजी तो कब का भाग गया. आणि त्यावेळी सिद्धी सुद्धा त्याच्यावरती खेकसलाय की क्या बकरे हो फाजल, शिवाजीराजे हमारे मेहमान आहे, इनसे तमीज से पेश आओ. आणि त्यावेळी फाजल बोललाय की हुजूर अगर ये असली शिवाजी है, हा जर खरोखरचा शिवाजी असेल तर प्रतापगडावरती झालेल्या झटापटीच्या वेळी कृष्णाजी भास्करांची तलवारीचा वार याच्या डोक्यामध्ये झालाय, तो वार दिसतोय का पहा. आणि त्यासरशी सिद्धीनं तलवारीच्या टोकानं त्या ठिकाणी शिवाच्या डोक्यावरचा झिरोटोप उडवला आणि त्या ठिकाणी कोणतीही खून तशी दिसली नाही. शिवाय सिद्धीच्या तळपायाची आग मस्तकायला गेली, डोळे रक्तायला गेले, चेहरा लालबुंद झाला, हाताच्या मुठी आवळल्या गेल्या, समशेर कडाडले आणि सपासप 2 वार शिवाच्या छातड्यावरती झाले. रक्ताचा चिळकांडी उडाली, यातनेचा कल्लोळ झाला आणि शिवा रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या ठिकाणी खाली पडला. आणि त्यासरशी सिद्धी आपल्या हापशांवर खेकसला, जाओ पकडो उस हराम जादे को, कैसे भी हो जिंदा या मुर्दा, पेश करो उस कमीने शिवाजी को मेरे सामने. असं खेकसल्यानंतर प्राण कंठामध्ये आणून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिवा गरजला, अरे हाड या स्वराज्याच्या मामुली मावळ्याची तू मरेपर्यंत पाठ पाहू शकला नाहीस, त्या स्वराज्याच्या पोशिंद्या शिवाजीराजाचं तू तुझ्या मरेपर्यंत तोंड पाहू शकणार नाहीस. आणि असं म्हणल्यानंतर शेजारी उभ्या असणाऱ्या भालदाराचा भाला शिवाच्या काळजामध्ये थेट घुसला आणि शिवा त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये निश्चित पडला आणि शिवा नावाचा अध्याय या ठिकाणी संपला. पहा शिवाचं खूप मोठं योगदान आहे. शिवा हा 100 तानाजींच्या बरोबरच आहेत, कारण त्याचं जे काम होतं की सिद्धी जोहरला या ठिकाणी बोलण्यामध्ये अडकवून ठेवायचं आहे, वेळ असतील जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. आणि याच वेळेमध्ये शिवाजीराजे आपले पन्हाळ्याच्या पश्चिमेनं पन्हाळ्यापासून जितकं लांब जातील तितकं सुखरूप आहे, तितकं जास्तीत जास्त वेळ इकडं घालवायचा हे त्याचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी कामाला आलेलं आहे. आणि सिद्धीनं सिद्धी मसूद त्याचा जावई 10,000 फौजेनिशी फाजल खानाला सोबत घेऊन सिद्धी मसूदचं सैन त्या ठिकाणी शिवाजीराजांचा घोड्यावरून पाठलाग करत आहे. आणि बाजी या ठिकाणी जंगलातून जात असताना आपल्या मावळ्यांना चेतावत आहेत की वेग वाढवा, पावलं उचला, धावा पळा, शिवाजीराजांना विशाळगडावरती सुखरूप पोहोचवायचं आहे. पायातली पायतान काढून टाका, अंगातले अंगरख काढून टाका, आपला रस्ता आहे चिखलदऱ्यांचा, आपला रस्ता आहे काट्याकुट्यांचा, पायातली पायतान का काढून टाका, आपला पाय चिखलामध्ये अडकून आपल्यातलं पायतान चिखलामध्ये अडकून आपला वेग कमी होता का म्हणे, गनिम आपल्याला पकडता का म्हणे. अंगातले अंगरख का काढा, आपला रस्ता आहे काट्याकुट्याचा करवंदीच्या जाळीचा, आपलं एखाद्या अंगरख करवंदीच्या जाळीत अडकून आपला वेग कमी होता का म्हणे. आणि अशा पद्धतीनं उघड्या अंगानं आणि बोडक्या पायानं मराठमोळा मावळा 20 कोस पळून आला तरी पळतच होता. शिवाजीराजांना विशाळगडावरती सुखरूप पोचवायचा आहे हा एकच ध्येय, एकच उद्देश डोक्यात घेऊन त्या ठिकाणी मराठमोळा पळत आहे. पहा ती वाट
स्वतः आपण पायाखाली घालवल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. आपल्याला फक्त असं वाटतं की पन्हाळ्यावरनं शिवाजी राजे पळत विशाळगडावरती आले सपला विषय. असं नाही तर त्या ठिकाणी पन्हाळ्यावरनं बाहेर पडल्यानंतर पश्चिमेत दिशेनं पहिल्यांदा लागते मसाई पठार. मसाई पठारचा परिसर जवळपास 7 ते 8 किलोमीटर मसाई पठार आहे. त्यानंतर कुंभारवाडी, खोतवाडी, पाटेवाडी, रिंगेवाडी, करपेवाडी असं करत मान धनगरवाडा, मालाईचा वाडा, त्यानंतर पांढरं पाणी, घोडखिंड आणि त्यानंतर विशाळगड असा तो प्रवास आहे. आणि या जंगलातून काट्याकोट्यातून त्या ठिकाणी शिवाजी राजांची पालखी पळवत पळवत त्या ठिकाणी विशाळगड जवळ करत आहे. आणि ठरलेल्या बेतानुसार पहा रात्रभर ही पळत आहेत. रात्री निघालेले आहेत, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पायामध्ये काटे पोचतायत, साप चावतायत, विंचू चावतायत. अशाही परिस्थितीमध्ये सुद्धा हा मराठमोळा मावळा शिवाजी राजांच्यासाठी, या स्वराज्याच्या पोशिंद्यासाठी त्या ठिकाणी विशाळगडाकडे पळत आहे. आणि हळूहळू ही पालखी पांढरं पाणी या ठिकाणी आलेलं आहे. पांढरं पाणी या ठिकाणी आल्यानंतर सकाळी सकाळी उजळलेलं आहे, त्या ठिकाणी थोडीशी उसंत घ्यावी आणि मग विशाळगडाकडे कूच करावी अशा नियोजनानुसार पांढरं पाणी या ठिकाणी थांबलेलं आहे. आणि पहा या ठिकाणी एक छोटासा किस्सा घडलेला आहे, तो या ठिकाणी मुद्दाम मध्ये सांगतोय. या सगळ्या धावपळीच्या मध्ये पहा स्वराज्याच्या शिवाजी राजांच्या शैलीचा एक एक पैलू या ठिकाणी उघडतोय. या ठिकाणी पहा छोटासा किस्सा काय घडलाय, तर सकाळी सकाळी एवढी 700 माणसांची फौज त्या पांढरपाणी गावात आल्यानंतर पहा त्यावेळी मोगलाईचा काळ होता. सगळेजण घाबरलेले, दरवाजे लावून आतमध्ये गुपचूप बसलेले आहेत. कारण मोगलाईचा काळ असल्यामुळं जर अशी फौज कोण आली तर नासधूस करायची, धान्य वगैरे काय असेल ते पळवून घेऊन जायचे आणि त्रास द्यायचे. परंतु त्यातल्या एका म्हातारीनं ही फौज ओळखलेली आहे. ही फौज कोणाची आहे तर ही आपल्यातलीच कोणतरी दिसत आहेत असं समजून ती म्हातारी पुढे आलेली आणि पुष्टी झाली की दमलायस वाटत लेखान तुम्हाला खायला आता भाकरीचा तुकडा द्यावा म्हणलं तर माझ्या गरीबाच्या घरात एकच भाकरीचा तुकडा आहे आणि तो कुणाला म्हणून पुरण र. तर त्यातला एक मावळा म्हणलेला आहे की माऊली तुझा तो भाकरीचा तुकडा आमच्या शिवाजी राजांनी खाल्ला तर आमचं 600 जणांचं सगळ्यांचं पोट भरेल बघ. आणि ती म्हातारी ती भाकरी घेऊन आलेली आहे, शिळी भाकरी, आणि त्या ठिकाणी राजाने दिलेली आहे. आणि राजाने खाली असेल की नाही माहिती नाही, परंतु त्या ठिकाणी महाराजांनी त्या आजीला विचारलंय की माऊली तू या स्वराज्याचं पोट भरलंस, स्वराज्याच्या काहीतरी कामासाठी मदत केलीस, बोल तुला काय पाहिजे. आणि त्यावेळी म्हातारीने सुद्धा काय कुणाची बोरमाळ वगैरे मागितली नाही, किंवा कवड्याची माळ गळ्यातली राजा तुझ्या असली तर दे, किंवा सोन्याचं एखाद्या बांगडी तुझ्या हातात दिसते ती एखादी दे, अशी महाराज म्हातारी ती म्हणलेली नाही. तर पहा म्हातारीने सुद्धा काय विचार केलाय की राजा पावसाळ्यामध्ये धोधो पाऊस पडतो पण उन्हाळ्यामध्ये अश्रू एवढ्या पाण्यासाठी 4-4 मैल माझ्या ह्या लेखीबाईसनी जायला लागतं. लेखीबाईंना मोठा पाण्याचा त्रास होतो. या रानावनात फिरणाऱ्या शेळ्या मेंढ्याकडे जाणाऱ्या गुराढोरांकडे जाणाऱ्या माझ्या लेखीबाईंसाठी एखादी विहीर इथं बांध, एवढं माझं तेवढं राजा काम कर. आणि ही गोष्ट शिवाजी राजाने त्या ठिकाणी डोक्यामध्ये नोंद करून घेतलेली आहे. आणि हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर विशाळगड संस्थानाच्या खर्चामध्ये त्या ठिकाणी ती विहीर बांधलेली आहे. ती विहीर अजून सुद्धा पांढरं पाणी या गावाला पाणी देते. आपण बघण्यासारखे आहे, पण आपण कधी बघायला तिकडे जात नाही. अजून सुद्धा ह्या घटनेची साक्ष ती विहीर त्या ठिकाणी देते. आणि बाजींच्या कानावरती या ठिकाणी गनिमांचा दीन 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 असा आवाज यायला लागलेला आहे आणि घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागलेला आहे. बाजीने ओळखले की गनिमाला सुगावं लागला, चला उठा विशाळगडाकडे कूच करा. आणि पुन्हा एकदा पालखी सज्ज झाली, पालखी उचलली गेली आणि घोडखिंडीच्या दिशेनं त्या ठिकाणी विशाळगडावरती चाललेलं आहे. आणि बाजींचा आवाज जसा वाढत वाढत चालला त्या तसाशी बाजींच्या लक्षात आलं की उघड्या मैदानावर जर ते गनिम आपल्याला भिडले तर आपण काय त्यांना हरवू शकणार नाही, आपण या ठिकाणी सर्वजण खलास होऊ. आपण जर या गनिमांना जर अडवायचं असेल तर त्या ठिकाणी खिंडीतच अडवायला पाहिजे. कारण खिंडीचा आकार कसा आहे पहा, अगदी निमुळत आहे. त्या ठिकाणी 10,000 माणूस एका वेळी लढाई करू शकत नाही. जर यायचंच असेल तर त्यांना तुकडी तुकडीने यावं लागेल आणि या सह्याद्रीचा आपल्याला फायदा घेता येईल अशी बाजींच्या डोक्यामध्ये कल्पना आलेली आहे. आणि त्या ठिकाणी खिंडीमध्ये हे सर्वजण पोहोचल्यानंतर पहा विशाळगड आतापर्यंत सुखरूप होता, परंतु विशाळगडावरनं एक हेर बातमी घेऊन आलेलं आहे की राजे विशाळगडाला सुद्धा जसवंतराव पालवणीकर आणि सूर्याजीराव सुर्वे या दोन मराठ्यांचाच वेढा पडलेला आहे. मराठेच मराठ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लागलेले पहा स्वराज्य इकडे या ठिकाणी मोठ्या संकटात सापडले. त्यातनं एक एक मावळा वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आणि इकडे मराठेच मराठ्यांच्या विरोधात विशाळगडाला वेढा घालून बसलेत आणि ते 10,000 सैन्य पहा इथं या ठिकाणी हे फक्त 600 बांधल मावळे. पाठीमागून येणाऱ्या ताज्या दमाच्या घोड्यावरून आलेला गनिम आहे 10,000 फौज आणि पुढे 10,000 फौज आहे मराठ्यांचीच. आणि मोठ्या संकटामध्ये इकडे यार तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि राजे बाजींना म्हणतायत की बाजी
आपण सर्वजण याच ठिकाणी थांबू, काय असेल ते सर्वांनी लढूया, काय असेल ते सर्वांनी सोसूया, काय लढायचं असेल भोगायचं असेल ते सर्वांनी याच ठिकाणी लढूया. आणि हेच बोलणं तोडत बाजी गरजलेत की राजे तुम्ही विषयगडावरती सुखरूप जा. या ठिकाणी हा बाजी आपल्या छातीचा बांध करेल आणि जोपर्यंत विषयगडावरती तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत एकही गनिमाला या ठिकाणी खिंड चढू देत नाही. आणि असं म्हणल्यानंतर राजे सुद्धा गहिवरले आणि की पुन्हा म्हणत आहेत की नाही बाजी आपण या ठिकाणी थांबू, एकत्र लढू, काय असेल ते सगळ्यांनी एकदम सोसूया, काय असेल ते एकदम एकत्र जिंकूया. असं म्हणल्यानंतर बाजी सुद्धा पुन्हा एकदा गरजलेत की राजे आजपर्यंत तुम्ही आम्हाला आज्ञा दिली, आज मी तुम्हाला आज्ञा देतो. अहो लाखांचा पोशिंदा असावा, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा असावा. असं म्हणल्यानंतर बाजीने त्यांना सांगितले की तुम्ही विशाळगडावरती सुखरूप पोहोचतवा, सूर्या नावाची कोंडी त्या ठिकाणी फोडा आणि विशाळगडावरती पोहोचल्यानंतर तोफेचे 5 आवाज द्या. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी एका सुद्धा गनिमाला खिंड चढू देत नाही. असं म्हणल्यानंतर गहिवरल्या स्वरात पुन्हा एकदा निम्मी शिबंद घेऊन 300 बांधल मावळ्यांची या ठिकाणी फाटाफूट झाली. 300 बांधल मावळ्यांना घेऊन शिवाजीराजे विशाळगडाकरता कूच झाले. आणि आपला या सह्याद्रीचा वाघ असलेला हा मराठा बा सह्याद्रीची सैर करणं त्या काळी कोणा ऐरागऱ्याचं काम नव्हतं, तर दोनच करत होते, एक म्हणजे वाघ आणि दुसरा म्हणजे हा मराठा. आणि हा असा बांधल मावळे हे 300 त्या ठिकाणी खिंडीमध्ये शत्रूची वाट बघत उभे. आणि पहा त्या काळचा गनिमिकावा बाजीने पुन्हा या ठिकाणी शोधून काढलेला आहे की मावळ्याने तुकडे तुकड्याने झडपामध्ये लपून बसायचं आहे, झाडावरती चढून बसायचं आहे, दगडाच्या आडाला बसायचं आहे, दरी कड्यामध्ये कड्यामध्ये लपून छपून बसायचं आहे. शत्रूला सुगावं लागता कामा नये की नेमका आपण लढतोय किती जणांशी. पहा त्या ठिकाणी निमुळती वाट आहे आणि निमुळत्या वाटेमध्ये येणारा जो गनिम आहे तो एकदम 10,000 किंवा 5,000 किंवा 1,000 सुद्धा येऊ शकणार नाही, तो थोड्या थोड्या तुकडीने येणार आणि या ठिकाणी आपल्याला त्यांना मारणं सोपं पडेल. आणि हा सह्याद्रीचं सगळ्यात मोठं हत्यार असलेलं ते म्हणजे काय, दगड. दगडाने गोपनीय सज्ज झाल्या, मावळे झाडांवरती झुडपामध्ये लपून बसले आणि त्या ठिकाणी पहिली त्या सिद्धीची पहिली तुकडी चाल करून आलेली आहे. आणि खिंडींना दगडाच्या वाटेतनं वाट काढत दिन 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 म्हणत तुकडी पुढं आलेले. आणि आपल्या टप्प्यात आल्यानंतर बाजींच्या सैन्याला इशारत झाली आणि दगडांचा धडामधून एकदम मारा चालू केला. कुणाच्या डोक्यात दगड बसत आहे, कुणाच्या नाकात बसत आहे, रक्ताचे जिलकांडे उडत आहे, कुणाच्या छातडात दगड पडत आहे. आणि नुसत्या दगडानेच पहिल्या तुकडीला गार केलेला आणि पहिली तुकडी पाठीमागे गेलेली आहे. पहा सिद्धीच्या सिद्धीनं पुन्हा एकदम मोठ्या तुकडीनिशी त्या ठिकाणी चाल करून पुढे पाठवलेले आहे. आणि अखेर या 300 बांधल मावळ्यांची आणि त्या गणिमांची मोठी टक्कर या ठिकाणी झाली. मोठं युद्ध पेटलं गेलं, रणकंदन माजलं, दानपट्टे बरच्या धाली त्या ठिकाणी कडाडू लागल्या, तलवारी कडू लागल्या. हर 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 महादेव हा घोष नभी दुमदुमला रे, भर 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 वीर मराठा रणांगणावर शिरला रे. थर 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 शत्रू भीतीने थर थरला रे, सप 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 वार तयाला तलवारीचा बसला रे. आणि फडफड फडफड भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, फडफड फडफड भगवा झेंडा आसमानाला भिडला रे. अशा त्वेषानं जोरदार त्वेषानं त्या ठिकाणी लढाई चालू झालेली आहे. बाजींचा दानपट्टा असा घुमत आहे की एका एका दानपट्ट्यानिशी 5-5 नव्हे 10-10 नव्हे 20-20 गनिम दगडावरती जाऊन धडपडून पडत होता. अशा त्वेषानं लढाई या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि 2 प्रहर उलटून गेले, 3 प्रहर उलटून गेले, जोरदार रणकंदन या ठिकाणी मांडलेलं आहे. कासारे नदीचा पाठ आजपर्यंत पाण्यानं वाहत होता तो आता रक्तानं वाहायला लागलेला आहे. रक्ताचा आणि मासाचा चिखल त्या ठिकाणी खिंडीमध्ये पडलेला आहे. कासारे नदीचा उगम लालबुंद झालेला आहे. इंच इंच वार मावळे अंगावरती घेत आहेत, मावळे सुद्धा या ठिकाणी जखमी होऊन पडत आहेत. पहा आपले मावळे जे आहेत ते एवढं जवळपास 50 किलोमीटरचं अंतर पळून रात्रभर जागून उपाशी पोटी दमलेला भागलेला आपला मावळा आहे, जायबंदी झालेला मावळा आहे. पायात अंग चिरून गेलेला आहे रक्ताच्या काट्याकुट्याने आणि पायामध्ये काटे कटकीचे बोचलेले आहेत, म्हणजे जखमी झालेला आपला मावळा आहे. आणि असा मावळा ताज्या दमाशा गनिमांशी लढत आहे. पहा काय प्रसंग असेल. आणि अशा प्रसंगामध्ये जोरदार लढाई धुमश्चक्री या ठिकाणी माजलेले आहेत. आणि 2 प्रहर उलटून गेले, 3 प्रहर उलटून गेले, अजूनही तोफेचा आवाज देत नाही. बाजी आपल्या मावळ्यांना चेतावत आहेत की जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एका सुद्धा गनिमाला खिंड चढू द्यायची नाही, असं बाजी चेतावत आहे. आणि अजून वेळ का होतोय शिवाजीराजांना, तर शिवाजीराजांना पुढे जाऊन ते विशाळगडाची कोंडी फोडायची आहे, ते सूर्याजीराव सुर्वेंची कोंडी फोडायची आहे. आणि तिथं जाऊन सुद्धा त्या 300 बांधल मावळ्यांनी खूप मोठा पराक्रम केला. पहा एवढं जवळपास 50-55 किलोमीटर रानावनातून काट्याकोट्यातून जायबंदी होऊन आलेला मावळा त्या ताज्या दमाच्या तिथल्या मराठी सैनिकांसोबतच लढलेला आहे. आणि हे लढत असताना मोठी धुमश्चक्री माजली असताना विशाळगडावरून विशाळगडचे त्यावेळचे किल्लेदार झुंजारराव पवार
यांनी खाली पाहिलेलं आहे की काहीतरी रणगंधन खाली माजले हर हर महादेवचा आवाज येतोय आणि असं म्हणून विशाळगडावरून थोडीशी कुमक त्या ठिकाणी राजांच्या मदतीसाठी पाठवलेली आहे. पहा इकडं रणगंधन मोठं माजलेलं आहे खिंडीमध्ये आणि हा बाजी काय आपल्याला ऐकणं झाले असं सिद्धीच्या लक्षात आलं. या बाजीला मारलं तर बाकीचे मावळे पळून जातील असा त्याचा एक बेत झाला आणि म्हणून काहीतरी दगा करायचं त्यानं ठरवलं आणि इंग्रजांनी दिलेली ठासणीची बंदूक. पहा त्यावेळी इंग्रज होते म्हणल्यानंतर बंदुका सुद्धा होत्या. तर इंग्रजांनी दिलेली ठासणीची बंदूक ठासणी गेली, नेमबाजाला इशारा झाली आणि नेमबाजानं सुद्धा झाडीमध्ये लपून त्या ठिकाणी बाजींवरती बार मारलेला आहे. घोडा पडला, धाड दिशी बार पडला आणि तो बार शिवा बाजीप्रभूंच्या छातीमध्ये घुसला आणि बाजींचा दानपट्टा गळून पडला आणि बाजी खाली कोसळली. बाजी खाली कोसळल्याबरोबर बाकीच्या मावळ्यांनी काय केलं, बाजींना पकडलं आणि पाठीमागा अडून दरडाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि बसवल्यानंतर बाजींना थोडीशी ग्लानी आलेली आहे. परंतु अजूनही तोफेचा आवाज आलेला नाही म्हणजे शिवाजीराजे गडावरती पोहोचलेले नाहीत आणि बाजी ज्या बरोबर पडलेत तसा गनिमांचा त्या ठिकाणी सुळसुळाट झालेला आहे. त्यांची जीत होताना बाजींना दिसत आहे आणि अशा अवस्थेत सुद्धा बाजी पुन्हा गरजला की अरे सोडा मला, मला पुन्हा लढायचं आहे, अजून तोफेचा आवाज आलेला नाही. तोफे आधी न मरे बाजी सांगा त्या मृत्यूला, तोफे आधी न मरे बाजी सांगा त्या मृत्यूला. चला घालू स्वातंत्र्य संघरी शत्रू वर घाला, रिपो रक्ताचे घोट पितो घटाघटा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शाहिरी पोवाड्यामधील ह्या ओळी बाजींचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे की रिपो रक्ताचे रक्त पितो घटाघटा सोडा मज सोडा सोडा मज सोडा. म्हणजे अशी विनंती बाजी आपल्या मावळ्याने करत आहे. पुन्हा एकदा बाजी कड्यानं उठलेला आहे. हर हर महादेवची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा मराठमोळा मावळा त्वेषानं लढू लागला. दोन्ही हातामध्ये दानपट्टे बाजींनी घेतलेले आहेत. बाजींच्या छातीची चाळण झालेलं आहे. इंच इंच जखमा बाजींच्या छातीवरती झालेल्या आहेत. तर पहा आपले मराठमोळे मावळे छातीवरती वार झिरत होते, कधीच शत्रूला पाठ दाखवलेला नाही. एक वेळ छातीची चाळण करून देतील पण पाठीची काळण होऊन देणार नाहीत. अशा पद्धतीनं मराठमोळा मावळा त्या गनिमांशी लढत आहे. मोठा रणगंधन माजलेला आहे. अनेक आपले वीर धारारीती होऊन पडत आहेत आणि बाजीचा दानपट्टाचा वेग काय कमी होणे झालाय. बाजीला गोळे लागली बाजी पण बाजी पाठीमागे हटलेली नाही. रणकंदन माजलेला आहे. इंच इंच जखमा बाजीच्या छातीवरती झालेल्या आहेत. भाले लागत आहेत, तलवारी लागत आहेत, आपले मावळे पडत आहेत आणि प्रत्येक जणच लालबुंद झालेला आहे. रक्ताच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत रक्तानं लालबुंद झालेलं आहे. बाजींचा डोक्याचा मुंडा असं कधीच पडून गेलेलं आहे. बाजींची शेंडी त्या तलवारीच्या पातीसारखी इकडं तिकडं फिरत आहे आणि त्याच प्रकारे बाजींच्या दोन्ही हातातील दानपट्टे फिरत आहेत. आणि अशा प्रकारे मोठं रणकंदन माजलं असतानाच त्या पावनखिंडीच्या निळ्या आसमंतामध्ये मोठा एक धडामधूड आवाज झाला आणि तो आवाज होता तोफेचा आणि बाजी धाडकन खाली कोसळला. तोफेच्या आवाजासरशी बाजी खाली कोसळला आणि बाजी गरजला की आऊ साहेब, तुम्हाला दिलेलं वचन आज मी पुरं केलं. तुमच्या शोभा बाळाला विशाळगडी सुखरूप पोचत केलं. पुन्हा तोफेचा आवाज झाला. राजे या बाजीनं आपली चाकरी पुरी केली. माझा अखेरचा सलाम राजमातेला द्या, त्या राजगडाला द्या. माझा अखेरचा मुजरा राज आणि या निळ्या आसमंतामध्ये आपला हा स्वराज्याचा भगवा असाच कायमचा तेवत फडकत राहावा असा आणि अख्खासा पुटपुटला बाजी आणि त्या ठिकाणी गतप्राण झाला. आणि त्या ठिकाणी त्या सिद्धी मसूदच्या सुद्धा लक्षात आलं की शिवाजीराजे विशाळगडावरती सुखरूप पोचलेत आणि आता पुढे जाऊन सुद्धा काय उपयोग नाही. तिथूनच त्याची फौज पाठीमागे गेलेले आहे आणि त्या ठिकाणी या 300 बांधल मावळ्यांपैकी जवळपास सगळेच बांधल मावळे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि कासारे नदीचा उगम त्या ठिकाणी रक्तानं पावन झालेला आहे. आणि ही बातमी शिवाजीराजांना विशाळगडावरती समजली आणि शिवाजीराजे भावूक होऊन गेलेले आहेत की नाना, तुम्ही आम्हाला विशाळगडावरती जायला सांगून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी थांबलात, स्वतः गरिमाशी भिडलात आणि त्या बाजीने छातीचा बांध केला होता. सिद्धी मसूदनं सुद्धा त्या अली आदिलशाहीच्या बखरीमध्ये नोंद करून ठेवलेले आहे की एक वेळ या सह्याद्रीचे पहाड फोडता येतील, बाजींच्या छातीचा बांध फोडता येणार नाही अशी नोंद सुद्धा त्या अली आदिलशाहीच्या बखरीमध्ये करून ठेवलेली आहे. आणि शिवाजीराजे भावूक झाले, ते पुन्हा त्या ठिकाणी त्या घोडखिंडीमध्ये आले आणि बाजींच्या आणि बांधल मावळ्यांच्या रक्तानं ती खिंड पावन झाली. म्हणून त्या खिंडीचं नाव पावनखिंड असं राजाने ठेवलेलं आहे आणि ती विहीर सुद्धा राजाने विशाळगड संस्थानाच्या खर्चामधून त्या ठिकाणी बांधलेले. पहा ही राजांची दूरदृष्टी आणि एवढ्या धावपळीतनं सुद्धा त्या प्रत्येक गोष्टी राजाने लक्षात ठेवलेल्या आहेत. आणि विशाळगडावरून राजे थेट पुण्याला राजगडाकडे न जाता पहिल्यांदा बाजीप्रभूंच्या आईला भेटायला गेले आहेत हिरडस मावळामध्ये आणि तिथं
स्वराज्याचं जे पहिलं तलवारीचं पाता असतं ते बाजींच्या बांदर घराण्याला दिलेलं आहे. आणि पहा आज सुद्धा प्रतापगडावरती ती भवानीचा छबिना निघतो यात्रेतून खंडेनवमीला. तर त्यावेळी त्या तलवार आज सुद्धा त्या ठिकाणी त्या पालखीच्या पुढं त्याची मिरवणूक काढली जाते. शिवाजीराजे जिजामाऊ महासाहेबांना न भेटायला जाता पुन्हा शिवाकाशी त्याच्या आईला भेटायला आलेत. कारण शिवा हा शिवाकाशी म्हणून मेला नव्हता तर शिवाजी राजा म्हणून मेला होता. आणि शिवाकाशिदाच्या घरी येऊन शिवाजीराजाच्या आईला भेटायचं म्हणून शिवाजीराजे आलेले आहेत. आणि त्यावेळी या एवढ्या भावुक आणि दुःखद प्रसंगात सुद्धा शिवाची आई शिवाजीराजांना सांगितलेलं आहे की राजा मी आता रडतोय ते फक्त माझा शिवा मेला म्हणून नाही, माझा शिवा खर्ची झाला म्हणून रडत नाही, तर देवाने मला एकच लोक का बरं दिला, मला जर चार लोक दिला असतात तर आज ते तुमच्या बरोबर पाठवलं असतं. या स्वराज्याच्या कामासाठी मी आज सुद्धा पाठवलं होतं. म्हणजे त्यावेळच्या मायमाऊलींची लोकांची रयतेची त्या शिवाजीराजांबद्दल असलेली भावना पहा. आता एखादा काय तुझ्या चाकरीला आला आणि माझं पोरग गमावून बसलं मग तिला काय काय शिव्या घातल्या असतात पुढची गोष्ट आहे. आणि त्यावेळी शिवाच्या बायकोनं सुद्धा पहा पन्हाळ्यावरती स्वराज्याची पहिली स्त्री मावळा म्हणून काम केलेलं आहे. त्याच प्रसंगामध्ये शिवाच्या शिवाकाशिदाची बायकोनं शिवाजीराजांना विनंती केली आहे की राजे माझा मालक आज तुमच्या स्वराज्याच्या कामगिरीमध्ये जरी आज जरी नसला तरी त्याच्या जागी मला कामावर घ्या. आणि स्वराज्याची पहिली स्त्री मावळा म्हणून त्या शिवाकाशिदाची बायको पन्हाळ्यावरती काम केले पाहतीनं. आणि असे आपले हे शिवाजीराजे आणि यांची अशा प्रकारची ही मावळे त्याच्यामध्ये काय पहा शिवाजीराजांवर असलेली लोकांची निष्ठा लोकांचं प्रेम कितपत होत की आपला प्राण गेला तरी बेहतर खरं राजांना वाचवायचा आहे. पहा या ठिकाणी राजांचा घात या प्रसंगामध्ये या रात्री घडला असता 12 जुलै 1660 आणि 13 जुलै 1660 या दोन तारखेला ह्या घटना घडलेल्या आहेत. रात्रीचा सगळा पराक्रम घडलेला आहे. आणि शिवाजीराजांवरचं असलेलं हे प्रेम शिवाजीराजांच्या प्रती असलेली निष्ठा ही अशी सर्व लोकांपर्यंत आपल्या मराठमोळ्या मावळ्यांपर्यंत पोहोचती राहावी याच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. पहा रायगडावरती ज्यावेळी शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला 1674 त्यावेळी हत्तीवरून मिरवणूक काढली. आणि मिरवणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी राजे त्या 32 मन सुवर्ण सिंहासनाच्या पुढे आले. आणि आल्यानंतर शिवाजीराजा पुढे चालतायत, पाठीमागून मावळे आहेत, सरदार आहेत, मंत्री आहेत, वकील आहेत आणि राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी समोर त्या सुवर्ण सिंहासनाच्या शेजारी बसलेले आहेत. आणि कोणाच्याही नजरेमध्ये आले नाही. पहा सगळीकडे हर्षाचं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे की शिवाजीराजांचा राज्याभिषेक होतोय. पण शिवाजीराजांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू होते, शिवाजीराजांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी दुःख होतं. आणि हे कोणी हरलेलं आहे, माँसाहेब जिजाऊंनी पाहिलेलं आहे. तर शिवाजीराजे का दुःखी आहेत पहा, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, हे स्वराज्य आपलं व्हावं, या ठिकाणी आपल्या बांधवांना छत्र मिळावं आणि हे स्वप्न कोणाचं होतं त्या रायदेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेण्यासाठी आपले सोबती सवंगडी कोण होते त्याच्यातला आज एक पण नव्हता. हे ज्यांनी हे स्वप्न पाहिलं त्यातला आज एक कोणीही नव्हता. आज हे सुवर्ण सिंहासन पाहण्यासाठी माझा ताण्या नाही, माझा बाजी नाही, पुरंदरचं संरक्षण करताना लढत असणारा माझा मुरारबाजी या ठिकाणी नाही. या सर्वांचं स्वप्न हे सिंहासन व्हावं अशी होती आणि त्यातला एक सुद्धा मावळा या ठिकाणी नाही म्हणून राजे दुःखी. आणि एक एक पाऊल राजे त्या सुवर्ण सिंहासनाकडे चालत आहेत. पहा रायगड बांधला आपल्या हिरोजी इंदुलकराने. आणि रायगड बांधत असताना रायगड बांधून झाल्यानंतर थोडासा भाग शिल्लक राहिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी पैसे संपले, मालमत्ता संपली. आणि त्यावेळी हिरोजी इंदुलकरांनी म्हणजे नोंद आहे इतिहासामध्ये की हिरोजी इंदुलकरांनी स्वतःचं घर विकलं, स्वतःचे दागिने विकले आणि तो गड पूर्ण केला. आणि राजे हिरोजी इंदुलकरांना म्हणाले की तुम्हा इंदुलकर तुम्हाला मागा काय पाहिजे, सगळ्यांना आपण या ठिकाणी कोणाला सरदारकी देतोय, कोणाला काय काय देतोय, दागिने देतोय, कोणाला प्रांत देतोय, जमीन देतोय, वाडी देतोय, तुम्हाला काय पाहिजे सांगा. आणि त्यावेळी हिरोजी इंदुलकरांनी राजांना विनंती केली की राजे मला दुसरं काही नकोय, फक्त जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळच पूर्व दिशेला बाहेर पडायला एक कमान आहे. आणि त्याचे तर त्या ठिकाणी हिरोजी इंदुलकर म्हणतायत की राजे ज्या ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येशील त्यावेळी इकडच्या बाजूला बाहेर पडशील आणि त्यावेळी तुमच्या पायाच्या धुळीचा राज्याभिषेक
त्या पायरीला होईल आणि हे भाग्य मला मिळावं ह्याच्यासाठी मला ती पायरी त्या पायरीवर माझं नाव कोरायचं आहे. आणि आज सुद्धा ती पायरी त्या इतिहासाची त्या गोष्टीची साक्ष देत आहे. त्या पायरीवरती लिहिलं आहे की सेवेच्या ठाई तत्पर हिरोज इंदुलकर. आणि अशा प्रकारचे मावळे आणि निष्ठा त्या प्रकारचे होते. पा शिवरायांनी आपल्या मावळ्यांसोबतच आपल्या माता भगिनींचा आपल्या स्वराज्यातील महिलांच्या पराक्रमाला सुद्धा दाद दिली आहे. पा हिरोज इंदुलकरांनी ज्यावेळी रायगड बांधला त्यावेळी शिवाजी राजांना सांगितलं की राजे रायगड एवढा कठीण आहे की वर येईल ते हवा आणि खाली जाईल ते पाणी. बाहेरचा माणूस आत येऊ शकत नाही, आतला माणूस बाहेर जाऊ शकत नाही. एवढा भक्कम आणि मजबूत किल्ला रायगड बांधला. आणि असे दिवस गेल्यानंतर त्या रायगडाच्या पायथ्याला असलेल्या एका गावातील एक हिरकणी नावाची गवळण त्या ठिकाणी रायगडावर गेली असता संध्याकाळची वेळ होती. आणि रायगडावरती वेगवेगळे कार्यक्रम चालू होते आणि ते कार्यक्रम पाहता पाहता कधी वेळ होऊन गेली आणि तोफेचा आवाज झाला आणि रायगडाचे दरवाजे लागले गेले आणि तिला बाहेर पडता येईना. परंतु तिचं लहान बाळ त्या ठिकाणी घरात राहिलं होतं आणि त्या लहान बाळासाठी ती रायगडाचा कडा उतरली आणि घरी पोचली होती. मग हे बातमी राजांना ज्यावेळी समजले त्यावेळी राजांनी इंदुलकरांना बोलवून घेतलं की इंदुलकर तुम्ही म्हणला होता की रायगड एवढा अभेद्य आहे की गडावरती फक्त वारा येईल आणि खाली जाईल ते पाणी. गडाच्या बाहेरचा माणूस आत येणार नाही, आतला माणूस बाहेर जाणार नाही. मग दरवाजा गडाचे दरवाजे बंद असताना सुद्धा हिरकणी खाली गेली कशी असा प्रश्न विचारल्यानंतर इंदुलकर म्हणाले की महाराज गड तेवढाच अभेद्य आहे, तेवढाच कठीण आहे, वर येईल ते पाणी खाली. आणि आई आपल्या लेकरांसाठी काही करू शकते. आणि हे ऐकल्यानंतर राजाने त्या ठिकाणी लागोलाग बुरज बांधून घेतला आणि त्या बुरजाला नाव ते हिरकणीचं दिलं हिरकणी बुरुज म्हणून. आज सुद्धा तो हिरकणी बुरुज त्या ठिकाणी या घटनेची त्या शिवाजी राजांच्या महिलांबद्दल असलेल्या प्रतिष्ठेची साक्ष देत उभा आहे. तर पहा एका कवीचा एक पोवाडा आहे की राजे आणि त्यांचे मावळे कसे होते. पहा वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात ही आमची. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीने दात जात ही आमची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाठी. पुरुष काय स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमची. पुरुष काय स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमची. तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची. दाभाड्याची उमा ती लढली चन्नम्मा चित्तूरची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. जिवंत वीर तर लढले लढले नवल काय ते घडले. जिवंत वीर तर लढले लढले नवल काय ते घडले. धडा वेगळे शिर झाल्यावर धडते अवघे लढले. मुरारबाजी म्हणती त्याला अमरकथा ही त्याची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. वंशज आम्ही रामकृष्णन गुरु गोविंदांचे. वंशज आम्ही रामकृष्णन गुरु गोविंदांचे. तसेच आमच्या शिवबाचे आणि प्रताप राणायाचे. आम्हा बरोबर लढण्या नसेल व्याली माय कुणाची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. दुष्ट हेतूने आला जरी तू गिळण्या हिंदुस्थान. दुष्ट हेतूने आला जरी तू गिळण्या हिंदुस्थान. तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान. तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान. शत्रूचे ही मडे गाडण्या जमीन पुरते आमची. शत्रूचे ही मडे गाडण्या जमीन पुरते आमची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. पहाचाळून पाने पाने आमच्या इतिहासाची. या ठिकाणी मी एक अशी अपेक्षा व्यक्त करतो की पन्हाळा ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम आपल्यातील प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या मातीत घडलेला पहा हा पावनखिंडीचा इतिहास आहे. हा पावनखिंडीचा इतिहास आपल्याच मातीमध्ये या लाल मातीमध्ये आपल्यापासून जवळच जगातील अशा खिंडीत घडलेल्या लढाईंपैकी ती एक लढाई आहे. मोठ्या पराक्रमाच्या लढाईंपैकी ती एक लढाई आहे. आणि त्या खिंडीत फक्त जाऊन तिथं घोषणा देऊन फोटो काढून येणं इथपर्यंत नाही तर पन्हाळ्यावरून ते पावनखिंडी पावसाळ्यामधून एखादी पदभ्रमंती मोहीम तुमच्या या ग्रुपकडून आयोजित केली जावी. आणि अशी पदभ्रमंती मोहीम केलेली आहे. आपल्या भागातले बरेचसे काय काय धारकरी आहेत त्यांना सोबत घेऊन अशी एक मोहीम आयोजित केली जावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर 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 हर. धन्यवाद.